शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जळगाव येथील उपविभागीय कार्यालयावर बैठा सत्याग्रह. दिनांक 9 जानेवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शेतकऱ्यांनी एक दिवसीय लक्षणीय उपोषण करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. यावर्षी प्रचंड मोठा दुष्काळ पडला, सर्व पिके हातून गेली, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. क्षारयुक्त पाण्यामुळे अनेक लोकांना किडनीचे आजार होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झाला. बेरोजगारी वाढली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण वाढल्या. यावर मात्र सरकारने वांझोटा दुष्काळ जाहीर करून अद्यापपर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधाची अंमलबजावणी केलेली नाही, त्यामुळे शेतकरी प्रचंड संताप व्यक्त करीत आहेत. या दुष्काळाची दाहकता पाहून स्वाभिमानीने सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरले आहे. दिनांक 5 जानेवारी 2019 रोजी स्वाभिमानीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने आज शेकडो शेतकऱ्यांसह सकाळी 11 वाजतापासून 4 वाजेपर्यंत उपविभागीय कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून मागण्यांसंदर्भात घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. किडनीच्या आजाराने मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत द्या. जनावरांना चारा उपलब्ध करून द्या सह इतर मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे युवा कार्यकर्ते रोशन देशमुख, स्वाभिमानी अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष सय्यद बहुद्दीन, विलास इंगडे, बाळूभाऊ देवचे, सोहेल खान, सुनील अस्वा, राजूभाऊ उगडकर, रामेश्वर घाटे, कृष्णा धुडे यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.